अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे महाराजांनी आपली महारा इच्छा पूर्ण करावी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा असं प्रत्येक सर्वसामान्य स्वामी भक्ताला वाटत असतं तुम्हापासून माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांना वाटत असतं त्यासाठी आपण खूप सेवा करतो प्रत्येक गोष्टी अगदी मनापासून करत असतो पण मला एक सांगायचं आहे की फक्त सेवा करून मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही त्याच्याबरोबर स्वामींचे आचार विचारही आपण अंमलात आणले पाहिजे महाराज देवा जेव्हा सगुण रूपात अक्कलकोटमध्ये होते तेव्हा त्यांनी लोकांना तर सेवेचा मार्ग दाखवलाच पण लोकांचे आचार विचार कसे पाहिजे लोकांनी कसं वागायला पाहिजे हे देखील स्वामींनी सांगितलं आहे आपण आहे ना असे पण लोक बघतो की जे नास्तिक आहे ते कधी लो देवाच्या पाया पण पडत नाही पण तरीही त्यांचं खूप चांगलं असतं मनात नेहमी हाच प्रश्न येतो आपल्या की मी महाराजांची खूप सेवा करते तरी माझी इतक्या अडचणी का कारण याचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे की आपल्या या वागणुकीमुळे किंवा आपल्या या सवयींमुळे आपल्या या वाईट स्वभावामुळे महाराजांची सेवा करूनही आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही तर मला सांगायचं आहे की ना अशा सहा सात गोष्टी आहे की ज्या आपण अंमलात आणतो किंवा आपण अमलात आणत नाही आपल्या वाईट गुणांमुळेच महाराज आपल्यावर कधी प्रसन्न होत नाही आणि आपण म्हणतो की ताई आम्ही खूप सेवा केली आम्ही पंधरा वर्ष झाले आम्ही स्वामी सेवेत आहोत आमच्या इच्छा का महाराजांनी पूर्ण केल्या नाही त्याचं कारण मी तुम्हाला आज देणार आहे स्वामींनी कधीच सांगितलं नाही की तू दिवसातले चोवीस चोवीस तास माझ्या समोर बस आणि माझी सेवा कर कारण आपल्या कर्मात आपला देव असतो आपले आचार विचार चांगले पाहिजे की महाराज खरंच आपल्या इच्छा पूर्ण करतात अजूनही महाराज सगळ्यांना दर्शन देता सगळ्यांचे प्राण महाराज वाचवता आता मला सांगा माझ्या आयुष्यात अजूनही मी संघर्ष करते आहे मी भले स्वामी सेवेत आहे माझ्याही आयुष्यात संघर्ष चालू आहे सुखदुःख चालू आहे पण त्याच्यासोबतच मी म्हणजे आपला जो आयुष्याचा प्रवास आहे तो करते आहे मला तरी एक वाटतं की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं होतं ते फक्त आणि फक्त महाराजांच्या कृपेमुळे आहे पण माझ्या आयुष्यातला जो संघर्ष आहे किंवा माझ्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम आहे कदाचित हे माझ्या कर्माचं फळ आहे आणि मला ते भोगायचंच आहे म्हणून जे वाईट होतं ना ते खरंच आपल्या कर्मामुळे होतं आणि जे चांगलं होतं ते खरंच महाराजांमुळे होतं तर मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की असे लोक आहे ना की स्वामींचे एकशे आठ पारायण केले पण त्यांना कधीच वाटत नाही की दुसऱ्याचं चांगलं व्हावं त्यांच्या मनात दुसऱ्यांच्याबद्दल फक्त नकारात्मकता आहे फक्त निगेटिव्हिटी भरलेली आहे त्यांना बघा म्हणजे माझ्याच आयुष्यात नाही तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात असे लोक असतील जे फक्त आणि फक्त तोंडावर गोड बोलता आणि मागून ते आपले अजिबात वेल विचार आहे त्यांना फक्त वाटतं की आपलं वाईटच व्हावं ते फक्त आपल्या वाईटावरच टपलेले आहे असे मला तरी वाटतं आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यात असे लोक असतातच पण त्यांना घाबरायचं कारण नाही आपली सेवा चालू आहे ना पण हां तुम्ही जर असे काही करत असाल ना की फक्त महाराज तुम्ही माझंच चांगलं करा आणि तुम्ही मलाच सगळं द्या बाकीच्यांना काहीच देऊ नका तर तुमच्या ह्या वाईट सवयीमुळे तुम्ही कितीही स्वामींची सेवा केली ना खरंच तुम्हाला स्वामी कधीच पावणार नाही म्हणून भले स्वामींचं एक माळ कमी जपा पण दुसऱ्याचा चांगल्याचा विचार करा कारण महाराज नेहमी म्हणतात की बाळा जेव्हा तू दुसऱ्याचा चांगल्याचा चा विचार करत असतो ना तेव्हा मी तुझं काहीतरी चांगलं करत असतो म्हणून आपण लोकांचा चांगल्याचाच विचार करायचा ते कितीही वाईट असो आपल्याबद्दल तरी चालेल कारण महाराज वरतून बघता आहे प्रत्येकाचा कर्माचा हिशोब महाराजांकडे आहे आपण चांगलं केलं तर अर्थात आपलंही चांगलं होईल दुसरी गोष्ट की महाराजांची सेवा करतो आपण पण आपल्या घरातले जे आई वडील आहेत त्यांचा आपण अनादर करतो त्यांचा आपण अपमान करतो त्यांचा छळ करतो तर अशाही लोकांना कधीच महाराज पावणार नाही कारण ज्यांनी आपला जन्म दिला ज्यांनी आपण ज्यांच्यामुळे आज उभे आहोत ते आपल्या आई वडिलांनंतर महाराज आहे पण आपले आई वडील आधी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आई वडिलांनी कितीतरी कष्टाने आपल्याला वाढवलं आहे स्वतः त्यांनी कधी स्वतःच्या सुखाचा विचार नाही केला माझे आई आई वडील असो किंवा तुमची असो कधीही त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार नाही करत केला त्यांना फक्त एकच असतं की मी जेवढे वाईट दिवस काढले माझ्या मुलाला त्याची झळ पण नको लागायला म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात म्हणून ते नेहमी प्रयत्न करत असतात पण आपण जर आपल्या आईवडिलांचा छळ केला आईवडिलांना जर फसवणूक केली आईवडिलांची फसवणूक केली आईला फसवलं वडिलांना फसवलं त्यांच्याकडून जर काही आपल्याकडनं जर त्यांच्याबद्दल काही पाप झालं असेल तर खरंच तुम्हाला महाराज कधीच पावणार नाही म्हणून हे तुमच्यात जर गुण असेल तर हे आत्ताच तुम्ही सोडून द्या त्याच पद्धतीने मी नेहमी म्हणत असते की ज्या घरात घरातल्या कुलश्रीचा अपमान केला जातो ना तिथे माता लक्ष्मी काय स्वामी महाराज पण त्या घराला कधीच पावणार नाही त्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीची कोणतीच इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणार नाही हे तेवढंच खरं आहे आता तुम्ही म्हणाल ताई आमच्या घरात स्त्रियांना रिस्पेक्ट दिला जातो पण आमच्या सुना नीट वागत नाही त्याला मग मी सांगल का ते घर अपवाद आहे कारण म्हणजे मला अशा बऱ्याच कमेंट येतात की ताई आमच्या घरातल्या स्त्रिया नीट वागत नाही किंवा आमच्या सुना नीट वागत नाही आम्ही काय करावं तर त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे फक्त मला एक सांगायचं आहे की ज्या घरातल्या स्त्रीचा अनादर केला जातो त्या स्त्रीचा अपमान केला जातो ना कारण घरातली कुलश्री जोपर्यंत सुखी राहत नाही तोपर्यंत आनंदी राहत नाही तो ना तोपर्यंत माता लक्ष्मी तुमच्या घरात कधीही वास करणार नाही तुम्ही घरात शंभर श्रीयंत्र आणले चांदीचं घ्या नाही तर सोन्याचं घ्या तुमच्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करणार नाही त्याच पद्धतीने ज्या घरात अन्नदेवतेचं अपमान होतं ज्या घरात अन्नदेवतेचा अपमान याचा अर्थ ज्या घरात खूप अन्नधान्य वाया जातं आपण एक टायमाचं करतो ना खरंच मी माझ्या घरातलं सांगते माझ्या घरात सा जर कधी सकाळची भाजी उरलेली असते तरी आम्ही जण मिळून ती संध्याकाळी खातो आरोही पण खाते कारण काय खरं सांगू का अन्न वायाने गेलं पाहिजे आपण जेव्हा बाहेर जातो ना सिग्नलवर आपण लोक बघतो ना की जे एका टायमाच्या सुद्धा म्हणजे त्यांना अन्न मिळत नाही आणि आपल्या घरात जर कचराकुंडी जर अन्न जात आहे ना तर त्या घरात महाराजाही कधी पावणार नाही हवं तर थोडंसं करा एक टाईम आपण थोडंसं एक चपाती आपण कमी खाऊ पण प्लीज अन्न कधी वाया जाऊ देऊ नका आणि जरी ते जरी ते जास्त झालं तरी ते संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता मी तरी खाते बाकी तुमचं मला माहिती नाही त्याच पद्धतीने ज्या घरात प्रामाणिकपणे कष्ट केले जाते ज्या घरात जी लक्ष्मी आहे ती प्रामाणिकपणे येते ना त्या घरात माता लक्ष्मी आणि महाराजही वास करतात पण ज्या घरात चुकीच्या माध्यमातून पैसा येत जातो ज्या घरात काहीतरी येडेवाकडे उद्योग उद्योग करून वेडेवाकडे उद्योगधंदे करून पैसे मिळवले जातात मग तिथे महाराजांची कितीही स्वामी सेवा केली तरीही तिथे महाराज कधीच पावत नाही मला फक्त एक सांगायचं आहे की कष्टाचा पैसाही टिकत नाही तर तो असं लबाडी केल्याचा पैसा कधी टिकतो का आणि आपल्याला ते कधी यश जातं का आपल्या आयुष्यात कष्टच आहे आणि आपण ते केलेच पाहिजे कष्ट हा कष्ट ही काळ्या दगडावरची रेष आहे जी कधीही पुसल्या जाणार नाही आणि आपल्यालाही कष्ट करणं आपल्या कर्मात आहे एखाद्याला महाराज खूप काही देव देऊन जाता कारण ते त्यांचं मागच्या जन्माचं कर्म असेल कदाचित मी माझ्यावरनं सांगते मला बाकीच्यांचं सा बोलायचं नाही आहे माझ्या माझ्या नशिबात संघर्ष आहे कदाचित कदाचित ते माझ्या मागच्या जन्माचं कर्म आहे सो मी माझ्या कर्मांना नशिबात हे करते पण मग याच्याकडे एवढं त्याच्याकडे तेवढं आपण स्वामी मार्गात आहोत महाराजांनी आपल्याला दोन टाइम खायला दिलं तीच खूप मोठी स्वामी कृपा आहे आपल्यावर मग इचा बंगला झाला आणि माझा फ्लॅट का किंवा तिच्याकडे फोर व्हीलर आहे ती तिच्याकडे मर्सडीज आहे माझ्याकडे छोटी गाडी का अशी जेव्हा बरोबरी करतो ना तेव्हा काहीच आपलं तुमचं काहीच होऊ शकत नाही मला फक्त एक सांगायचं आहे की रोज महाराजांची खरंच तुम्ही आपण महाराजांना रोज मुजरा करून त्यांचे आभार मानले पाहिजे की महाराज मला दोन टाईम खायला आणि घरा, घरात घराला म्हणजे तुम्ही छत जरी दिलं आहे की मी ॲटलीस्ट त्या घरात राहू शकते असे लोक आहे जे बाहेर आहे थंडीत थंडी गारठ्यात ते कुडकुडत आहे आमच्या गंगेवरच असे बरेच लोक आहे जे थंडीत राहत आहे तर त्यांच्या मनाने आपण तरी खूप चुकी आहोत म्हणून स्वामी सेवेत आहोत ना तर फक्त समाधानाने आणि शुद्ध अंतकरणाने महाराजांची सेवा करायची असते एक लक्षात ठेवा तुम्ही की कधीच कोणाची बरोबरी करू नका आपल्या आयुष्यात जर झोपडी होती महाराजांनी आपल्याला फ्लॅट दिला आहे तर अर्थात आपला बंगला होईल आणि त्या बंगल्याची गरज पण नाही आपल्याला महाराजांनी जे दिलं ते तुम्ही समाधानाने ते स्वीकारा आणि त्याच मार्गाने चाला महाराज तुमची परीक्षा बघता आहे बघू द्या आज ना उद्या ते आपल्याला भरभरून देणार आहे खरंच देणार आहे मी नेहमी महाराजांना म्हणते की मला जेवढं दिलंय ना माझ्यापेक्षा सगळे माझे स्वामी भक्त आहेत त्यांना द्यावं फक्त स्वामी सेवा करून काही होत नाही हे आचार विचार तुमचे आलेच पाहिजे तुमच्या मनात कधीच कोणाबद्दल कपट नाही पाहिजे आणि आलं तरी ते बोलायला शिका मोकळं होऊन जा बोलून मोकळं व्हा कारण ते मनात ठेवल्यावर त्या मना त्या माणसाच्या मनात आपली जी इमेज असते किंवा आपल्या मनात त्या माणसाची जी काही प्रतिमा छापलेली असते त्याला तडा जातो रिलेशन खराब होता म्हणून कधी कोणाचं वाईट करू नका तुम्ही कोणाचं चांगलं केलं तर अर्थात तुमचं त्याच वेळेस महाराज चांगलं करत असता यात काही शंका नाही अतिशय जी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्या सोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी, स्वामी समर्थ